जवाहर साखर कारखान्याच्या वतीनं कोथळीत ऊस पीक परिसंवाद संपन्न. ऊस तज्ज्ञ बिपिन चोरगे यांनी केलं मार्गदर्शन. कल्लपन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड उपरी यांच्या वतीनं कोथळी येथील कल्लेश्वर मंदिर हॉल या ठिकाणी कारखान्याच्या ऊस विकास योजनेअंतर्गत ऊस पीक संगोपन या विषयावर, ऊस पीक परिसंवाद या विषयावर ऊस तज्ज्ञ झोनल मार्केटिंग मॅनेजर बिपिन चोरगे यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी ऊस पिकाबाबत पाण्याचं योग्य नियोजन आणि खताचा व कीटकनाशकाचा योग्य वेळी कसा वापर करावा, किती प्रमाणात करावा याबाबत मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केन कमिटी चेअरमन राहुल आवाडे होते. माननीय प्रकाश आवाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणारा हा गव्हा कारखाना आणि या कारखान्याच्या माध्यमातून कायमच शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना, विविध कार्यक्रम आणि विविध सहकार्य कायम या परिसरामध्ये आपण या ठिकाणी चालवतो. मग त्याचा अन्यथा मी पहिल्यांदाच डिस्क्लेमर टाकलाय तुम्हाला, तुम्ही माझ्यापेक्षा छान शेती करता, मी तुम्हाला शेती शिकवायला आलेलोच नाही. तर पहिला मुद्दा माझा असा होता, खत मुळीला दिली जातात, जमिनीला नाही. माझं असं स्पष्ट करते, आता जो आपल्याकडे रडबडा चाललाय सगळा डिझलचा, किंवा जमिनीला चाललाय, तो मुळीला चाललेला नाही. बेसल डोस टाकायला माझा विरोध नाही, बेसल डोस राईट टायमिंगला टाकायला माझं सजेशन आहे, तुम्हाला ऍडवाइस आहे माझा, तुम्ही तो टायमिंगला टाका. सगळ्यात सुंदर टायमिंग मला असं वाटतंय, 10-15 दिवशी लावल्यानंतर कुठेतरी कोंबडा लागतं, मुळी पोटायला लागती, त्याच्या आसपास मुळीच्या आसपास जर तुमचा डोस पडला तर घास आपण तोंडात घालतो, है ना, लांब ठेवून मरत नाही खा ती मुळी. एका महिन्यात ती उडी मोठी वाढत नाही, कुठं पण टाकलेला डोस तिला मिळत नाही. मुळीच्या साईडला जर खत पडली आपली तर ती तिला खायला फार सोपं जातं, आणि मुळात खत खाणं ही सुद्धा लय चॅलेंजिंग जॉब आहे त्या झाडासाठी. लहानच असतं विचार, जन्माला आल्या आल्याच तुम्ही त्याला म्हणता हे मटण तू खाल्लंच पाहिजे, है ना. थोडा अवघड गोष्ट आहे, थोडं सायन्स समजायला अवघड आहे, पण समजून घ्या हे सायन्स आहे. लहान झाडाची रिक्वायरमेंट पण लय कमी असते. मी काय काय शेतकऱ्यांचा बेसल डोस बघितलाय, यांना अर्धी ट्रायली लावली की तो शीत भरून ट्रायली लावून टाकतो. त्याशी जर खत वापरणार असाल तर आम्हाला पण तुमच्यासारखीच पाहिजे, आमचा धंदा होणार कसा तुम्ही नसल्या. फार वाईट गोष्ट आहे, खतांची रिक्वायरमेंट झाडांना फार कमी असते. एक मुद्दा समजून सांगतो तुम्हाला, बघा पडतोय का जंगलातल्या झाडांना कोण खत टाकतं का, जाऊन ती कशी वाढतात. आपल्या शेतामध्ये जर एखादी गोष्ट तुम्ही लावली आणि तिची जर वाढ होत असेल तर एक गोष्ट क्लिअर डोक्यात घेऊन घ्यायची, आपल्या शेतीमध्ये मुक्त स्वरूपात अन्नद्रव्य अवेलेबल आहे, आपलं एकच काम त्यांना अवेलेबल करून द्यायचं. आपल्या जमिनीमध्ये तुम्ही कल्पना करू शकत नाही एवढी खत पडल्यात, टणानं पडल्यात, टणानं. खताचा एक दाणा सुद्धा न टाकता दैनंदिन जीवनात लागणारी साखर झाड रोजच्या रोज तयार करतो. तू टाक नाही तर नको टाकू काय घेऊन त्यांना. तुमच्या माहितीसाठी आज गोष्ट सांगतो समजून घ्या. अध्यक्षीय भाषणात बोलताना राहुल आवाडे यांनी साखर कारखान्याने राबवलेल्या विविध उपाययोजना आणि या परिसरातील एकूण जाणारा ऊस याबाबत माहिती सांगून वर्षाला कारखान्याची होत असलेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावा सांगून तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी अभ्यास शेतीकडे वळावं अशी विनंती केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले, विभागीय विक्री व्यवस्थापक श्रीकांत मोरे, संचालक गौतम इंगळे, अदगोंडा पाटील, जिनगोंडा पाटील, अभयकुमार काश्मीरे आदी प्रमुख मान्यवरांसह कोथळी येथील सरपंच भरतेश खवाटे, ज्येष्ठ नेते धनगोंडा पाटील, दिलीप मगदूम, देवगोंडा पाटील, बाहुबली इसरांना, प्रकाश पुजारी, शीतलनाथ इंगळे, महादेव धनवडे, पद्माकर पाटील, विजय कुंभोजे, भूषण कोल्हे, भास्कर पट्टणकुडे आदींसह गावातील व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्वागत मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे यांनी, तर सूत्रसंचालन बाबासाहेब पाटील व आभार कोथळी सोसायटी सचिव मलगोंडा पाटील यांनी मानले. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.